इयत्ता बारावी सायन्सची परीक्षा दिल्यानंतर एम एस टी सी ई टीचा निकाल लागलेला होता आणि निकाल लागल्यानंतर एम एस टी सी ई टीचा निकाल जेईम एन आणि नीट या सर्वांचा निकाल लागल्यानंतर आता विद्यार्थ्यांच्यासमोर पुढं प्रश्न जो निर्माण झालेला होता की यानंतर पुढे काय करायचं आहे याची नोंदणी कशा पद्धतीने करायची आहे कॉलेजचे नावं कसे ॲड करायचे आहे कॉलेजला ॲडमिशन कसं मिळवायचं आहे या संदर्भात आणि कॉलेजची फी वेगवेगळ्या कॉलेजची किती असणार आहे तर या संदर्भात भरपूर असे विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले होते आणि त्या सर्व प्रश्नांचं एकंदरीत एक थोडंसं जे उत्तर देण्याचा प्रयत्न या व्हिडिओच्या माध्यमातून केलेला आहे आपण सेवन इन्फो या, या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून माध्यमातून हा छोटासा एक प्रयत्न करत आहोत तर यावर्षी इंजिनिअरिंग असेल मेडिकल असेल तसेच फार्मसी असेल ॲग्रिकल्चर असेल या क्षेत्रातील ज्या विद्यार्थ्यांना या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे त्या विद्यार्थ्यांकरिता यावर्षी ॲडमिशन प्रक्रिया जी आहे प्रवेश प्रक्रिया ही निश्चित बदललेली आहे फार मोठा बदल झालेला आहे आणि तो मोठा बदलच आता आपल्याला आज पाहायचा आहे विद्यार्थ्यांनी जे आपल्या सेवन इन्फो यूट्यूब चॅनलवरती जे प्रश्न विचारलेले होते भरपूर विद्यार्थी आणि पालकांनी जे प्रश्न विचारलेले होते त्या संदर्भात ही छोटीशी माहिती सर्वांचं उत्तर उत्तर देण्याकरिता हा छोटासा एक प्रयत्न आपण करत आहोत तर आता जे काही इंजिनिअरिंग म मेडिकल फार्मसीची जी प्रवेश प्रक्रिया आहे त्या संदर्भात आपण ही माहिती बघत आहोत तर जी काही आता या आधीचा जो आपण जर बघितलं प्रवेश प्रक्रिया होत असताना ए आर सी सेंटर आणि फॅसिलिटेशन सेंटरच्या माध्यमातून ही प्रवेश प्रक्रिया होत होते परंतु ह्या वर्षी सर्वात महत्त्वाचा बदल जो झालेला आहे तर जे महत्त्वाचं पोर्टल ओपन झालेलं आहे सार नावाचं एक पोर्टल आहे या सार नावाच्या पोर्टलवरती ही नोंदणी करायची आहे कोणते सार नावाचे जे पोर्टल आहे यावरती तुम्ही ज्या ज्या एंट्रन्स एक्झाम दिले असतील तुम्ही आता बारावीमध्ये ज्या सर्व एंट्रान्स एक्झाम दिलेल्या असतील त्या सर्व एन्ट्रान्स एक्झामची माहिती तुम्हाला या सार पोर्टलवरती नोंदणी त्याची करायची आहे रजिस्ट्रेशन तुम्हाला त्याचं करायचं आहे नोंदणी म्हणजेच रजिस्ट्रेशन तुम्हाला त्यावरती करायचं आहे मग तुम्ही एम नीट दिलेले असेल एम एस टी सी टी दिलेली असेल जेईम एन एंट्रान्स एक्झाम दिलेल्या असेल बारावीनंतर तसेच जे उच्च ज्या विद्यार्थ्यांना ग्रॅज्युएशन नंतर नंतर पुढे एम बी एम सी ए करायचं असेल त्यांच्याकरिता पण त्यांनी ज्या ज्या एंट्रन्स एक्झाम दिलेल्या असतील त्या तुम्ही करू शकता मग नीट दिल्यानंतर एम बी बी एस बी डी एस बी एच एम एस बी एम एस बी एस एल पी बी एस सी नर्सिंग बी टेक बी एस सी ॲग्रिकल्चर फार्मसी आर्किटेक्चर मॅनेजमेंट हॉर्टिकल्चर फिशरी असे सर्व ज्या विद्यार्थ्यांना काही कोर्सेस करायचे आहे म्हणजे त्यांनी जी एन्ट्रान्स एक्झाम दिलेली आहे त्या कोर्सकरिता त्या सर्व एक्झामची जे डिटेल्स आहे सर्व सविस्तर माहिती तुम्हाला सार पोर्टलमध्ये समाविष्ट करायची आता सर्वात महत्त्वाचं पहिली गोष्ट तुम्हाला काय करायचं आहे तर नोंदणी करण्याकरिता ही प प्रक्रिया सुरू झालेली आहे तर नोंदणी करायला गेल्यानंतर सार पोर्टलवरती त्याची जी यादी आहे सार पोर्टलची कोणते कोणत्या कॉलेजला तुम्हाला नोंदणी करायची आहे ती कॉलेजची जी यादी आहे ती तुम्हाला जी महत्त्वाचे पोर्टल जे आहे त्या पोर्टलचा आपण वेबसाईट तुम्हाला इथे स्क्रीनवरती पाहायला भेटते डब्ल्यू 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 डॉट महा टू झिरो वन झिरो कॅप डॉट ओ आर जी किंवा दुसरी आणखी एक महत्त्वाची वेबसाईट आहे सीई टी सेल डॉट महा सीई टी डॉट ओ आर जी या वेबसाईटवरती तुम्हाला ही जी यादी आहे सार पोर्टलवरती जी जवळचे सेतू केंद्र आहे सेतू केंद्र म्हणजे दैनंदिन जीवनातले जी सेतू केंद्र वेगळे आणि हे केंद्र जे असणार आहे ते वेगळी ही जी यादी आहे तुमच्याजवळचं जे कॉलेज आहे ते कॉलेज तुम्हाला त्यातून डाउनलोड करून घ्यायचं आहे तुमच्याकडे अँड्रॉइड मोबाईल असेल त्या अँड्रॉइड मोबाईलमध्ये पी डी एफ फाईल ती डाउनलोड होईल डाउनलोड झाल्यानंतर प्लेस्टोरमध्ये गेल्यानंतर डब्ल्यू पी एस ऑफिस जे आहे ते इन्स्टॉल करून घ्या ती पी डी एफ फाईल तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये पाहायला भेटेल आणि या पद्धतीने तुमच्या जवळचं जे क्षेत्र असेल जिल्ह्याने आहे ती यादी दिलेली आहे तुमच्या जिल्ह्यातील तुमच्या जवळचं कोणता तालुक्यातील कोणते तुम्हाला जी जवळचं सेंटर असेल त्या सेंटरवरती तुम्हाला जायचं आहे आता या ठिकाणी आणखी असाही प्रश्न विचारलेला होता की आम्ही जे सेंटर निवडणार आहोत जे सेतू कार्य कार्यालय निवडणार आहोत त्याचा आणि कॉलेजचा काही संबंध आहे का तर हे फक्त तुम्हाला माहिती भरण्याकरिता एक ठिकाण फक्त दिलेलं आहे शिक्षण विभागाकडून तर तिथं फक्त तुम्ही माहिती भरायची याच्यापेक्षा तुम्हाला त्या प्रवेश प्रक्रियेमध्ये त्या तुम्ही जे सेंटर निवडणार आहात त्याचा आणि तुमचे तुम्हाला जे कॉलेज ॲड करायचे आहे तुम्हाला ज्या ठिकाणी ॲडमिशन घ्यायचे त्या ठिकाणचा याचा काहीही संबंध नाही आहे फक्त तुम्हाला माहिती भरण्याकरिता एक जवळचं ठिकाण फक्त सुविधा केंद्र म्हणून ते तुम्हाला निवडायचं आहे कोणत्याही ठिकाणी तुम्ही या जी यादी दिलेली आहे भरपूर मोठी यादी आहे ती प एवढे सर्व नावं वाचणं शक्य होणार नाही त्यामुळे तुम्ही स्वतः डाउनलोड करून घ्या आणि तुमच्याजवळचं जे सेतू कार्यालय असेल सेतू कार्यालय म्हणजे जे जन्मदाखला किंवा इतर कास्ट सर्टिफिकेट काढण्याचं ते कार्यालय वेगळं आणि हे सेतू कार्यालय जे आहे सार पोर्टलचं ते वेगळं तर तुम्ही तुमच्याजवळचं सेतू कार्यालयात जाऊन सर्वात महत्त्वाचं तिथे स्वतः जा पालकांना घेऊन जा आणि तिथे गेल्यानंतर पहिलं तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे काउन्सलिंग केलं जाणार आहे काउन्सलिंग कशाचं का काउन्सलिंग केलं जाणार आहे तर तुम्हाला ज्या कोर्सेसला तुम्हाला ॲडमिशन घ्यायचे रजिस्ट्रेशन करायचं नोंदणी करायची मग ज्या काहींना इंजिनिअरिंगला ॲडमिशन घ्यायचं असेल काहींना फार्मसी ॲग्रिकल्चर एम बी बी एस बी डी एस एम टेक एम बी एम सी ए भरपूर इतर सर्व तुम्हाला जे काही उच्च शिक्षण तुम्हाला घ्यायचे त्याकरिता प्रवेश जर घ्यायचा असेल तर तिथं या जे काही नोंदणी अधिकृत जे सेंटर आहे सेतू कार्यालय जे आहे त्या ठिकाणी तुमचं काउन्सिलिंग केलं जाईल तुम्हाला मार्गदर्शन केलं जाणार आहे की कशा पद्धतीने तो फॉर्म भरायचा आहे तिथे फॉर्म भरून देण्याची सुद्धा सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे तिथे तुमचे फॉर्म पण भरून दिले जातील आणि याकरिता तुमचे सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट तुमच्याकडं असणं गरजेचं आहे आता सर्वात महत्त्वाचं की आज जर आपण बघितलं अकरा तारीख आहे आणि अकरा तारखेला दुपारी तीन नंतर शक्यतो तुम्हाला बारावीचा निकाल हा मिळणार आहे मग अकरा तारखेपासून तुम्हाला बारावीचा निकाल मिळणार आहे आणि अकरा तारखेनंतर तुमच्याकडं म्हणजे बारावीचा ओरिजिनल निकाल असेल आणि त्याचसोबत तुमच्याकडे शाळा सोडल्याचा दाखला म्हणजे बारावीतून तुम्ही तुमचं कॉलेज सोडल्याचं जे काही सर्टिफिकेट असे असेल त्याला म्हटलं जातं एल सी लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा ट्रान्सफर सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला पण तुम्ही म्हणू शकता ते तुम्हाला मिळणार आहे आणि ते दोन्ही कागदपत्रांशिवाय तुम्हाला नोंदणी तुम्ही करू शकता परंतु ते दोन कागदपत्र तिथं गरजेचे आहे आवश्यक आहे ते परत तुम्हाला घेऊन जावे लागतात त्याच्यामुळं ज्या वेळेस विद्यार्थ्यांना नोंदणी करायचं असेल तर बारावीचा ओरिजनल जो निकाल आहे तो ओरिजिनल निकाल म्हणजे ओरिजिनल रिझल्ट आणि स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट म्हणजे शाळा सोडल्याचा दाखला जो आहे कॉलेज सोडल्याचा दाखला तो तुम्हाला ओरिजिनल घेऊन जायचा आहे त्याचसोबत तुमची जे दहावी बारावीचे निकाल असेल त्यानंतर सर्टिफिकेट असतील इतर कास्ट सर्टिफिकेट असेल जर तुम्ही रिझर्वेशनमध्ये तुम्ही जर असाल तर कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नॉन क्रिमिलियर नॅशनॅलिटी त्यानंतर डोमेसाईल असेल तर या पद्धतीने सर्व आधार कार्ड असेल फोटो असतील तुमचे ते सर्व रिसेंट फोटो ते सर्व घेऊन तुम्हाला सर्व ओरिजिनल डॉक्युमेंट आणि त्याची एक एक झेरॉक्स किंवा दोन दोन झेरॉक्स घेऊन तुम्हाला या सेतू कार्यालयामध्ये जायचे आणि सर्वात महत्त्वाचं बरेच विद्यार्थ्यांनी आणखी असा प्रश्न विचारलेला होता की आम्ही घरीच जर नोंदणी केली सर तर चालेल का तर घरी तुम्ही नोंदणी करू शकता त्याला काही अवघड नाही आहे फार ही जी वेबसाईट आहे जी तुम्हाला आता स्क्रीनवरती पाहायला भेटेल तर महा डब्ल्यू 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 महा टू झिरो वन नाईन कॅप डॉट ओ आर जी ह्या वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला सुरुवातीला साईन अप करावं लागेल म्हणजे साईन अप केल्यानंतर छोटीशी माहिती आहे तुमचं ज्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं आहे त्याचं नाव त्याचा ईमेल ना आय डी मोबाईल नंबर फार महत्त्वाचा आहे मोबाईल नंबर असे छोटेसे डिटेल्स विचारले जातात त्यानंतर तुमचं साईन अप झाल्यानंतर तुम्हाला साईन इन करावं लागतं मग साईन इन केल्यानंतर तुमच्यासमोर फॉर्म ओपन होईल त्या फॉर्ममध्ये सर्व डिटेल्स जे आहे ते डिटेल्स काळजीपूर्वक वाचायचे छोटे छोटे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांची छोटी उत्तरं तुम्हाला देत फॉर्म पुढं पुढं भरत जायचं आहे मग त्यामध्ये तुम्हाला नीटचे डिटेल्स विचारतील मग जे जे काही एंट्रान्स एक्झाम दिलेले आहे त्या एंट्रान्स एक्झाम दिली म्हणजे तुम्हाला जिथे एंट्रान्स एक्झाम सिलेक्ट करायचं आहे तुम्ही कोणती एंट्रान्स एक्झाम दिली नीट दिली का जे एम दिलेली आहे की एम एस टी सीई टी दिलेली आणि या एंट्रान्स एक्झाम सिलेक्ट जेव्हा तुम्ही करता तर एंट्रान्स एक्झाम सिलेक्ट केल्यानंतर त्या एंट्रान्सची जे काही सविस्तर माहिती आहे उदाहरणार्थ तुम्ही नीटची एंट्रान्स एक्झाम दिलेली असेल किंवा एम एस टी सी ई टीची एंट्रान्स एक्झाम दिलेली असेल तुम्ही एंट्रान्स सिलेक्ट केल्यानंतर त्या एंट्रान्सचं मग ॲडमिट कार्ड असेल त्या एंट्रान्सचं जे काही डिटेल्स आहे ते सर्व डिटेल्स तुम्हाला तिथे विचारले जातात आणि ते डिटेल्स तुम्हाला तिथे काळजीपूर्वक न चुकता फिलअप करायचे तर त्याकरिता सर्वात महत्त्वाचं आणि नोंदणी झाल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करण्याकरिता व्हेरिफिकेशन म्हणजे तुमची तुम्ही जे कागदपत्र नोंदणी केलेली आहे ऑनलाईन वेबसाईटवरती तुम्ही नोंदणी केली नोंदणी केल्यानंतर ते कागदपत्र तुम्हाला पडताळणीकरिता हे जे सेतू कार्यालय आहे या सेतू कार्यालयामध्ये जावं लागणार आहे आणि त्या ठिकाणी ते तुम्ही जे अपलोड केलेले कागदपत्र आहे ते ओरिजिनल आणि जे तुमच्याकडे स्वतः हार्ड कॉपी आहे हे दोन्ही व्यवस्थित मॅच करून बघणार आहेत ते, ते बरोबर आहे की चुकीचे आहे त्यातील मार्क कास्ट सर्टिफिकेटवरील कास्ट वगैरे हे सर्व काळजीपूर्वक पाहून घेतल्यानंतर तुमचं जे नोंदणी आहे ती तिथे अधिकृत केली जाईल कन्फर्म केली जाईल परंतु माझं एकच सांगणं राहील की काही विद्यार्थी हुशार असतात ते अचूकसुद्धा फॉर्म भरत पण असतील परंतु ही यावर्षी प्रवेश प्रक्रिया नवीन आहे तर नवीन असताना काही त्यातील जर काही बदल महत्त्वाचे असतील की काही पर्याय योग्य तिथे निवडावे लागत असतील तर सर्वात साधं सोपं की तुम्ही तुमच्या पालकांना घेऊन किंवा तुम्ही स्वतः सुद्धा किंवा तुमचे मित्र या सेतू कार्यालयामध्ये जा तिथं तुम्हाला व्यवस्थित मार्गदर्शन केलं जाईल तिथे तुम्हाला काळजीपूर्वक तुमचा फॉर्म तुमची नोंदणी करून घेतली जाईल आणि तुमचे सर्व कागदपत्र जे आहे मग तुम्हाला एम बी बी एस करायचं असेल नीट एंट्रन्स एक्झाम तिथे सिलेक्ट करून तुमचे सर्व कागदपत्रे तिथे पडताळून पाहिले जातील आणि पडताळणी झाल्यानंतर तुमचं नोंदणी जी आहे ती मेडिकलची पूर्ण होईल अशीच नोंदणी तिथे जर काही ना इंजिनिअरिंग करायचं असेल बीई मेकॅनिकल करायचं असेल बीई कॉम्प्युटर करायचं असेल बीई ई अँड टी सी करायचं असेल ई सिव्हिल करायचं असेल किंवा इतर काही जे कोर्सेस आहे आय टी करायचा असेल त्या त्या तर त्याकरिता एम एस टी ई टी तिथे एंट्रान्स एक्झाम ते ॲड करतील आणि एंट्रान्स एक्झाम ॲड केल्यानंतर त्यामध्ये परत पर्याय असतात की इंजिनिअरिंगला जायचं आहे तुम्हाला की फार्मसीला जायचं आहे का ॲग्रिकल्चरला तर तुम्ही इंजिनिअरिंगला जर ॲड केलं तर इंजिनिअरिंगचं तुमची नोंदणी होणार आहे तुम्ही फक्त फार्मसी ॲड केली तर फक्त फार्मसीची नोंदणी होईल तुम्ही जर ॲग्रिकल्चर ॲड केलं तर ॲग्रीकल्चरकरिता नोंदणी होणार आहे परंतु माझं एक सांगणं राहील की एम एस टी सी टीमध्ये तीन तुम्हाला पर्याय आहे एक इंजिनिअरिंग फार्मसी आणि ऍग्रिकल्चर तर तुम्ही तीनही जर तुम्ही पी सी एम बी हा जर ग्रुप घेऊन जर एंट्रान्स एक्झाम दिलेली असेल तर निश्चित तुम्ही तीनही ग्रुप जर ऍड केले तर जरी तुम्हाला इंजिनिअरिंगच जर करायचं असेल तुम तर तुमच्याकडे दोन पर्याय म्हणजे दोन ऑप्शन हे शिल्लक असणारे एक फार्मसीचा आणि एक ॲग्रिकल्चरचा तुम्हाला चांगले मार्क असतील तर, तर इंजिनिअरिंगसोबत तुम्हाला जर ॲग्रिकल्चरमध्ये एकदम टॉपचं विद्यापीठासारखं जर चांगलं कॉलेज जर मिळत असेल तर तुम्ही चांगल्या रेप्युटेड इन्स्टिट्यूटमधून जर काही शिक्षण घेतलं तर त्यातून तुम्हाला निश्चित प्लेसमेंट जे आहे ते चांगल्या ठिकाणी मिळत असतं तर त्याकरिता चांगलं इन्स्टिट्यूट असणंसुद्धा शिक्षणासाठी अत्यंत गरजेचं आहे आणि इन्स्टिट्यूटच्या पूर्वी तुमचा इंटरेस्ट जो आहे तो इंटरेस्ट अत्यंत महत्त्वाचा आहे तुम्हाला ज्या शिक्षणामध्ये आवड आहे भविष्यात ज्या ठिकाणी तुम्हाला काम करण्याकरिता आवड आवडेल असेच तुम्ही करिअर जे आहे तु तुम्हाला सिलेक्ट करायचे तर त्याकरिता तुम्ही जे मेनचे सुद्धा डिटेल्स जे आहे ते तुम्हाला ॲड करू शकता ज्या विद्यार्थ्यांना जे मेन एन आय टी वगैरे किंवा जे मेन ची डिटेल्स तुम्ही ॲड करू शकता स्टेट गव्हर्मेंटमध्ये पण ऑल इंडिया लेवलचे जे सीट्स असतात त्याकरितासुद्धा यामधून ही प्रक्रिया जी आहे ती सुरू होणार आहे आता या पद्धतीने तुम्ही सर्व जे डिटेल्स आहे मग एम बी एम सी एचे पण डिटेल्स तुम्ही दर जर तुम विद्यार्थ्यांना जर एम बी एम सी ए करायचं असेल तर त्या एंट्रान्स एक्झामचे पण तुम्ही डिटेल्स ॲड करू शकता ज्या विद्यार्थ्यांना लॉची एंट्रान्स एक्झाम दिलेली असेल थ्री इयर असेल किंवा फाईव्ह इयर इंटिग्रेटेड एंट्रान्स एक्झाम जर दिलेली असेल तर त्याचेसुद्धा डिटेल्स जे आहे तुम्ही या सार पोर्टलवरती ॲड करू शकता परंतु काळजी जी काळजीपूर्वक सर्व माहिती पाहून घ्या घाई करू नका शक्यतो घरी तुम्हाला जरी येत असेल माहिती असेल काळजीपूर्वक भरला तर काही हरकत नाही परंतु त्यात जर काही त्रुटी जर राहिली तर त्याला तुम्हाला पस्तावा परत करावा लागेल त्यापेक्षा काळजीपूर्वक तुम्हाला हे जे काही सेतू कार्यालय आहे या सेतू कार्यालयामध्ये काउन्सलिंग पण केली जाईल कशा पद्धतीने फॉर्म भरायचा आहे आणि काळजीपूर्वक तिथे फॉर्म भरला जाऊ शकतो तिथे भरून घेतला जातो परंतु काही ठिकाणी फॉर्म भरत असताना जरी तिथे त्यांना माहिती असेल तरी देखील फॉर्म भरत असताना काळजीपूर्वक तुम्ही त्यांच्यावरती लक्ष ठेवा स्पेडिंग मिस्टेक होऊ शकते तुमचं नाव जे आहे ते काळजीपूर्वक पाहून घ्या फॉर्ममध्ये आणि सर्वात महत्त्वाचं कास्ट जे आहे रिझर्वेशनकरिता कास्ट हे अत्यंत महत्त्वाचं आहे ही दुसरी गोष्ट काळजीपूर्वक पाहून घ्या बर्थडेट तुम्ही निवडताना काळजीपूर्वक पाहून घ्या त्यानंतर मेल आणि फिमेल कारण रिझर्वेशन तिथे मिळत असतं तर मेल आणि फिमेल तिथे सिलेक्ट करत असताना ते देखील काळजीपूर्वक पाहून घ्या कारण त्याच्यावरती महिलांना रिझर्वेशन असतं फिमेलकरिता तर त्यामुळे जेंडर निवडताना काळजीपूर्वक पाहून घ्या त्यानंतर आणखी सर्वात महत्त्वाचं ईमेल आय डी असेल तुमचा मोबाईल नंबर असेल त्यावरती तुम्हाला लेटेस्ट अपडेट येत राहणार आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात पण तिथे जर चूक झाली तर परत नंतर बदल करता येत नसतो त्यामुळे तुमचं याआधी जर काही चूक झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी आता बदल करू शकता नवीन फॉर्म आहे तर मागं जे चूक झालेल्या होतं त्या आता इथे चूक होणार नाही आधार कार्ड व्यवस्थित काळजीपूर्वक घेऊन जाऊ शकता तर या सर्व कागदपत्रं घेऊन तुम्ही तुमचं इंजिनिअरिंगची नोंदणी फार्मसीची नोंदणी आणि ॲग्रिकल्चरची नोंदणी करू शकता तसेच इतर पण तुम्हाला जे कोर्सेस आहे त्याची नोंदणी करू शकता फक्त तुमचा सर्व जे कागदपत्र मी तुम्हाला सांगितले होते असेल दहावी बारावीचा निकाल त्यानंतर शाळा सोडल्याचा दाखला बारावीचा म्हणजे स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट त्यानंतर आधार कार्ड असेल रिझर्व कॅटेगरीच्या सु विद्यार्थ्यांसाठी कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी महत्त्वाची आहे जे ओपन कॅटेगरीचे स्टुडंट आहे त्यांना कास्ट सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटीची गरज नाही त्यानंतर ज्यांना आरक्षण घ्यायचं असेल तर त्या विद्यार्थ्यांना नॉन क्रिमिलियर पण उत्पन्नाची आठ जे आहे ती महत्त्वाची असते त्यामध्ये एस सी आणि एस टी विद्यार्थ्यांना शक्यतो नॉन क्रिमिलियर हे नसतं बाकीचे इतर सर्व कॅटेगरीतील विद्यार्थ्यांना हे नॉन क्रिमिलियरची आट आहे उत्पन्नाची आठ आहे नॉन क्रिमिलियर असणं त्यांना गरजेचं आहे तर या पद्धतीने डोमेसाईल असेल नॅशनॅलिटी असेल तर हे छोटे छोटे सर्व कागदपत्र ओरिजिनल घेऊन जा तिथे नोंदणी करा आणि नो नोंदणी करत असताना काळजीपूर्वक तुम्ही सर्व फॉर्म पाहून घ्या स्पेलिंग तुमचं काळजीपूर्वक पाहून घ्या तर या पद्धतीने बऱ्याच विद्यार्थ्यांनी जे प्रश्न विचारलेले होते की ॲग्रिकल्चरची नोंदणी केव्हा सुरू होणार आहे तर नोंदणी सुरू झालेली आहे विद्यार्थ्यांनो काही विद्यार्थ्यांनी प्रश्न विचारलेले होते की नीटची नोंदणी कधी सुरू होणार आहे नीटची पण नोंदणी सुरू झालेली आहे त्यानंतर काहीने प्रश्न विचारले होते की ॲग इंजिनिअरिंगची नोंदणी केव्हा सुरू होणारी नोंदणी सुरू झालेली आहे सार पोर्टलवरती इंजिनिअरिंगनंतर फार्मसीबद्दल प्रश्न विचारलेला होता की फार्मसीची नोंदणी केव्हा सुरू होणार आहे तर ती ही नोंदणी सुरू झालेली आहे सार पोर्टलवरती तर या पद्धतीने जेईम ची पण नोंदणी जी आहे स्टेट गव्हर्नमेंटकरिता ज्या पंधरा टक्के जागा असतात त्याच्याकरिता जी नोंदणी असते ती ही या सार पोर्टलवरती सुरू झाली कुठे तुम्हाला नोंदणी करायची तर आत्ताच तुम्हाला सांगितलं आहे की तो पोर्टल जे आहे त्या सार पोर्टलवरती म्हणजे ही वेबसाईट तुम्हाला जी पाहायला भेटते डब्ल्यू 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 डॉट महा टू झिरो वन झिरो कॅप टू सॉरी डॉट ओ आर जी ही वेबसाईट ओपन करा आणि तिथे जे सेतू कार्यालयांची यादी आहे ती मोबाईलमध्ये डाउनलोड करा आणि डाउनलोड केल्यानंतर तुमच्या जिल्ह्यातील जे जवळचं तुम्हाला सेतू कार्यालय असेल त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला काउन्सिलिंग घ्यायचे आहे मार्गदर्शन तिथे केलं जाईल आणि त्यानंतर तुम्हाला तो पूर्ण जो फॉर्म आहे रजिस्ट्रेशन करायचं आहे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल आणि प्रिंट घ्या काळजीपूर्वक न चुकता प्रिंट घ्या त्यांच्याकडून आणि ती प्रिंट काळजीपूर्वक जपून ठेवा आणि ते जे पुढचं इन्स्ट्रक्शन जे सांगणार आहे त्या पुढच्या इन्स्ट्रक्शन पण काळजीपूर्वक ऐकून घ्या त्या ज्या तारखा सांगतील जे शेड्यूल सांगतील मा ते ही काळजीपूर्वक तुमच्याकडे असू द्या आणि यानंतर नोंदणी झाल्यानंतर पुढं काय करायचं आहे हा जो विद्यार्थ्यांच्या मनामध्ये पुढं प्रश्न निर्माण होईल तर त्याकरिता म्हणजे जे वेळापत्रक असणारे पुढचं वेळापत्रक कशा पद्धतीने असणारे त्याची सर्व सविस्तर माहिती आपण आपले सेवन इन्फो या युट्यूब वरती वेळोवेळी बघणारच आहोत तर ही माहिती जे काही गोरगरीब विद्यार्थी असतील त्यांच्यापर्यंत पण पोच करा कारण भरपूर असे विद्यार्थी गरीब भागातील विद्यार्थी असतात की त्यांच्यापर्यंत त्यांच्याकडे नॉलेज असतं त्यांना मार्क भेटलेला असतात परंतु त्यांना माहिती न झाल्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींच्या अपडेट न मिळाल्यामुळे ते विद्यार्थी चांगले मार्क्स असूनसुद्धा चांगल्या कॉलेजपासून या ॲडमिशन प्रक्रियेपासून प्रवेश प्रक्रियेपासून वंचित राहत असतात आणि त्यांचा विकास होत नाही तर त्यामुळे तुम्हाला जर काही सामाजिक कार्याची आवड असेल तर त्या विद्यार्थ्यांपर्यंत त्यांच्या पालकांपर्यंत ही माहिती व्हॉट्सॲप किंवा टेलिग्राम ग्रुपद्वारे जास्तीत जास्त शेअर करण्याचा प्रयत्न करा निश्चित महाराष्ट्रातील जे विद्यार्थी असतील त्या विद्यार्थ्यांपर्यंत जर माहिती पोहोचली तर निश्चित ते विद्यार्थी किंवा त्यांचे पालक जे आहेत ती ही प्रक्रिया काळजीपूर्वक पार पाडू शकतील फक्त त्यांच्यापर्यंत ही माहिती जाणं अत्यंत गरजेचं आहे तर तेवढं काम जे आहे ते तुम्ही तुम्हाला आवडत असेल तर निश्चित शेअर करू शकता आणि याचसोबत हा जो व्हिडिओ आहे या व्हिडिओच्या खाली तुम्हाला ज्या काही श शंका असतील जे प्रश्न तुम्हाला निर्माण झालेले असतील ते तुम्ही पोस्ट करू शकता कमेंट करू शकता त्याचसोबत ज्या विद्यार्थ्यांनी आता नोंदणी केलेली आहे त्या विद्यार्थ्यांनीसुद्धा काय करायचं आहे तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर नोंदणी कराल नोंदणी केल्यानंतर तुमचा जो काही अनुभव असेल तो व्हिडिओच्या खाली पोस्ट करा कारण आपले भरपूर जे व्ह्यूवर आहे ते व्हीवर या कमेंट्स वाचत असतात आणि त्या कमेंट्समधून निश्चित त्यांना फायदा होईल की कशा पद्धतीने सेतू कार्यालयामध्ये त्यांना मदत करण्यात आलेली आहे काय काय कागदपत्रं तिथं पाहतात त्यानंतर अशा संदर्भात तुम्हाला काय अनुभव भेटलेला होता सेतू कार्यालयामध्ये कोणत्या ठिकाणी तुम्ही नोंदणी केलेली होती तर त्या सेतू कार्यालयात कॉलेजचं नाव असेल किंवा त्या गावाचं नाव असेल आणि क कशा पद्धतीने तुम्ही कोणत्या कोणत्या एंट्रन्स एक्झाम ॲड केलेल्या होत्या त्याची सर्व मग एम एस टी सी टी असेल नीट असेल जे एम एन असेल एम बी बी एस तुम्हाला जो आलेला अनुभव असेल त्याचं सर्व तुम्ही कमेंट्समध्ये पोस्ट करू शकता कारण या कमेंट्स वाचून इतर विद्यार्थ्यांना निश्चित त्याचा फायदा होणार आहे काय नेमकी तुम्हाला प्रश्न निर्माण झालेले होते ते सुद्धा तुम्ही या कमेंट्स कमेंट्समध्ये पोस्ट करू शकता जेणेकरून ह्या काही विद्यार्थ्यांना नोंदणी करण्यापूर्वीच हा व्हिडिओ बघितल्यानंतर जे काही प्रश्न संभाव्य प्रश्न जे सर्व आपले व्ह्यूअर्स असतात व्हिडिओ पाहिल्यानंतर खाली काही जे प्रश्न त्यांनी जर वाचले तर त्यांना ही नोंदणी करण्यापूर्वी काय काय संभाव्य तिथे प्रश्न विद्यार्थ्यांना निर्माण झालेले होते त्याची आधीच जर कल्पना मिळाली तर त्यांचे हेलपाटे जे आहे वेळ वाचेल डिस्टन्स वाचणार आहे खर्च वाचणार आहे तर यामुळे तुम्हाला जो काय अनुभव आला असेल तो तिथे या व्हिडिओच्या खाली कमेंट्समध्ये तुम्ही पोस्ट करू शकता चांगल्या कमेंट्स अत्यंत ज्या कमेंट्स आहे चांगल्या कमेंट्स आपल्याला बाकीच्या विद्यार्थ्यांना या कमेंट्सचा निश्चित फायदा होत आहे आणि त्यामुळे आपण फक्त ही इतरांना माहिती तुमची तुमचा अनुभव जर शेअर केला तर इतरांना निश्चित त्याचा फायदा होतो तर ही माहिती जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा अशीच माहिती आपण वेळोवेळी बघणार आहोत धन्यवाद